मला कधीच स्वप्न पडलं नाही. जेव्हा मी झोपतो तेव्हा मी झोपतो मेल्यासारखा, आणि कुणाला तरी गॅमा वेव्स मोजायच्या होत्या माझ्या मेंदूतल्या. ते म्हणाले, आमच्या मशीन सांगतायत की तुम्ही मृत आहात. मला तुम्हाला जागरूकतेबद्दल एक प्रश्न विचारायचा होता. उदाहरणार्थ जेव्हा मी झोपतो तेव्हा मी त्याबद्दल जागरूक नसतो, किंवा मला स्वप्न पडतात तेव्हा मी त्याबद्दल जागरूक नसतो. मला स्वप्न पडतात आणि मला वाटतं तेच खरं आहे. तर मला तुम्हाला विचारायचं होतं की जेव्हा तुम्ही झोपता तेव्हा तुमच्यासोबत काय होतं? ओ मी तुम्हाला कोणी सांगितलं मी झोपतो म्हणून? मला माहीत नाही, पण मला वाटलं की प्रत्येक मनुष्याला झोपावं लागतं. तर आपण याबद्दल काय करू शकतो झोपेत असताना जागरूक असण्यासाठी? एक गोष्ट म्हणजे दुर्दैवानं माझ्या झोपेत कोणतंच मनोरंजन नसतं. मला स्वप्न पडत नाही, मला कधीच स्वप्न पडलं नाही. खूप दिवस झाले कोणतंच स्वप्न नाही. मी फक्त जेव्हा मी झोपतो मी जणू काही सगळं संपलंय असं झोपतो. म्हणूनच मी खूप कमी तास झोपतो, कारण मी मेल्यासारखं झोपतो, सगळं काही बंद. तुम्हाला नेहमी वाटतं जागरूकता म्हणजे मानसिक सतर्कता. मानसिक सतर्कता वेगळी आहे, जागरूकता वेगळी आहे. जर तुम्ही मानसिक सतर्कतेला जागरूकता म्हटलं तर तुमचा कुत्रा अधिक जागरूक आहे तुमच्यापेक्षा, पण ते बरोबर नाही आहे, ते खरं नाही आहे. एक जंगली प्राणी कितीतरी जास्त जागरूक आहे तुमच्यापेक्षा असं आहे का? ते खरं नाही आहे, तो मानसिकदृष्ट्या सतर्क आहे. जेव्हा तुम्ही सतत अशा परिस्थितीत असता जिथं तुमच्या जीवन मरणाचा प्रश्न आहे, मग तुम्ही मानसिकदृष्ट्या सतर्क व्हाल. ती मानसिक सतर्कता तुम्हाला जागरूक बनवत नाही. जागरूकता ही जिवंतपणापेक्षा वेगळी नाही आहे. तुमचा जिवंतपणा म्हणजेच जागरूकता आहे. तुम्हाला माहिती आहे तुम्ही जिवंत आहात, फक्त तुम्ही जागरूक आहात म्हणून, नाही का? असं आहे की नाही? नाहीतर तुम्हाला कसं कळेल तुम्ही जिवंत आहात? तुम्हाला कसं कळतं की तुम्ही जिवंत आहात? कारण तुम्ही जागरूक आहात. जेव्हा आपण जागरूकतेबद्दल बोलतो आपण असं म्हणत नाही की तुम्ही अजिबातच जागरूक नाही. जर तुम्ही अजिबातच जागरूक नसाल तर तुम्हाला कळणारही नाही तुम्ही इथं आहात. तुम्ही जागरूक आहात. एवढंच आहे की जे काही आहे त्याच्या पूर्ण व्याप्तीबद्दल तुम्ही जागरूक नाही आहात. हे जे काही आहे त्याच्या काही ठराविक भागांमध्येच तुम्ही जागरूक आहात. जर आपल्याला याकडे एक यंत्रणा म्हणून पाहायचं असेल, ही एक प्रकारची यंत्रणा आहे, एक अविश्वसनीय यंत्रणा, पण तरीही ती एक यंत्रणाच आहे. फक्त काही भागांपुरतंच तुम्ही जागरूक आहात. या संपूर्ण यंत्रणेबद्दल आणि त्याच्या शक्यतेबद्दल तुम्ही जागरूक नाही आहात. त्या संदर्भात आपण बोलतो जागरूकतेबद्दल. दोन्ही गोष्टी एकत्र करू नका, मानसिक सतर्कता आणि जागरूकता. कारण मानसिक सतर्कता चालू आणि बंद करता येऊ शकते, जागरूकता चालू बंद करता येऊ शकत नाही. ती नेहमी चालूच असते. जीवन म्हणजे जागरूकता आहे. जरा याकडे पहा, दुसरा कोणता मार्गच नाही. ज्याला तुम्ही जीवन म्हणता ती एक विशिष्ट पातळीची जागरूकता आहे, नाही का? तर मी जागरूक आहे का? होय, मी जिवंत आहे. मी मानसिकदृष्ट्या सतर्क आहे का? अजिबात नाही. माझ्यामध्ये कुठलंच मन नाहीये. जेव्हा मी झोपतो तेव्हा मी झोपतो मेल्यासारखा. हे माझ्यासोबत घडलं साधारण 13 वर्षांपूर्वी. सहसा मी अशा गोष्टींचा कधी भाग बनत नाही. मला वाटतं तो एक अपमान आहे. पण मी एका वचनात अडकलो होतो जिथं मला हो म्हणावं लागलं त्यांना, आणि कुणाला तरी गॅमा वेव्स मोजायच्या होत्या माझ्या मेंदूतल्या, आणि ते म्हणाले आम्हाला मोजायचं आहे. म्हणून मी हो म्हणालो आणि त्यांनी वायर्स लावल्या सगळीकडे माझ्यावर. जर मला माहीत असतं इतक्या वायर्स आहेत तर अगदी शेवटच्या क्षणी सुद्धा मी नकार दिला असता, पण एकानंतर एक असं करत त्यांनी सगळीकडे लावल्या. मग ते म्हणाले तुम्ही ध्यान करा. मी म्हणालो मला कोणतंही ध्यान माहीत नाही. ते म्हणाले काय तुम्ही ध्यान शिकवता? ते वेगळं आहे. ज्या लोकांना माहीत नाही शांत कसं बसावं त्यांना मी ध्यान शिकवतो, पण मला कोणतंच ध्यान माहीत नाही. मी कधीच ध्यान करत नाही. मी म्हणालो पहा, तुम्हाला हवं असेल तर मी फक्त शांत बसू शकतो, तसं चालेल का? ते म्हणाले ठीक आहे, तुम्ही फक्त शांत बसा. म्हणून मी फक्त बसून राहिलो.
मग थोड्या वेळानं मला जाणवलं की कुणीतरी असं 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 करतंय. मला वाटलं ठीक आहे, ते आणखी एखादी वायर लावतायत किंवा काहीतरी, मी करू दिलं. मग ते मला आणखीनच टोचू लागले आणि असं असं. मी म्हटलं ठीक आहे आणि डोळे उघडले आणि विचारलं काय झालंय. ते सगळेजण माझ्याकडे असं बघत होते जसं की काहीतरी घडलंय. एक तर माझे डोळे बाहेर पडलेत किंवा मला माहित नाही मी एलियन सारखा दिसत होतो की काय. मी म्हणालो का काय झालं, सगळं काही ठीक आहे. माझा आकार वगैरे बदलला नव्हता. ते म्हणाले आमच्या मशीन सांगतायत की तुम्ही मृत आहात, किमान तुमचा मेंदू मृत असू शकतो कारण त्यात सगळीकडे फक्त सरळ रेषा दिसतीये. मी म्हणालो हे मस्त निदान तुम्हाला सापडलंय. तर मेंदू जिवंत असण्याची मी खात्री देऊ शकत नाही, पण मी जिवंत आहे, तुम्ही ते पाहू शकता, बाकी सगळं तुमच्यावर आहे. तर एवढंच आहे की जर मन बंद असेल तर त्यात मानसिक सतर्कता नाहीये आणि ती असण्याची गरज नाही. तुम्हाला प्राण्यासारखं झोपण्याची गरज नाही. प्रत्येक छोट्या आवाजासाठी सतत तुमचे कान असे हलतील, म्हणूनच तुम्हाला असे कान नाही आहेत जे तुम्ही हलवू शकाल. तुम्ही पहा एक कुत्रा किंवा एखादा मांजर कसं झोपतात, थोडा जरी आवाज. तुम्ही तसं झोपण्याची गरज नाही. तुमच्या बेडरूम मध्ये जीवन मरणाचा प्रश्न नाहीये, ती काही अडचण नाहीये, नाही का? तुम्ही सगळ्या गोष्टी बंद करू शकता आणि झोपू शकता. आता जर मी जंगलात गेलो तर तिथं मी वेगळ्या पद्धतीनं झोपतो. जेव्हा मी बाहेर जातो कॅम्पिंगला मी तंबू बांधत नाही, मी तसा झाडावर झोपतो. म्हणून तिथं मी वेगळ्या पद्धतीनं झोपतो. मी सतत सतर्क असतो कारण मी झाडाच्या फांदीवर आहे. एक तर मी खाली पडू शकतो त्या सफरचंदासारखं, किंवा एखादा हत्ती मला खाली पाडू शकतो, किंवा एखादा साप हल्ला करू शकतो. म्हणून आता मी सावध आहे मानसिक दृष्ट्या. पण जेव्हा तुम्ही तुमच्या बेडरूम मध्ये झोपता आणि जर तुम्ही विवाहित नसाल तर तुम्ही जीवन मरणाचा प्रश्न बाजूला ठेवू शकता. कोणताच धोका नाहीये. तर मानसिक सतर्कतेची गरज आहे जीव वाचवण्यासाठी, ती जागरूकता नाहीये. जागरूकता नेहमीच उपस्थित आहे, त्यासाठी काही करावं लागत नाही. जर मन विचलित नसेल तर ती पूर्णपणे चालूच आहे, ती नेहमीच पूर्णपणे चालूच असते. एवढंच आहे की तुम्हाला त्याची जाणीव होण्यासाठी मनाला विचलित करणाऱ्या गोष्टी बाजूला कराव्या लागतात. म्हणून जे काही करण्याचा प्रयत्न तुम्ही करताय, कोणत्याही प्रकारचं ध्यान तुम्ही करताय, एवढंच तुम्ही करताय की तुम्ही तुमची इतर गोष्टींबरोबरची गुंतवणूक काढून घेताय, जेणेकरून हा जीवंतपणा तुमच्यासाठी एक वास्तव बनतो.